चर्चा होणे त्या वतीने काल आमचं जे आंदोलन त्या ठिकाणी किंवा आमचं आंदोलन होतं 9 ऑगस्ट क्रांती दिन होता. हा क्रांती दिन हा आपल्याला प्रेरणा देतो. त्या दिनाचं औचित्य साधून त्या ठिकाणी आम्ही काल केलं. आमच्याकडनं आंदोलकांकडनं बळजबरीने किंवा त्या काही आवेशामध्ये जी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटची जी काच फुटलेली आहे त्या काच जी फुटलेली आहे ती आम्ही त्याची जबाबदारी घेऊन आम्ही त्या काचेच जे काही नुकसान असतं ते जिल्हाधिकारी लक्षात घ्या की आमचा पुणे पुणे शहराबरोबरचा संबंध आहे. पुणे शहरामध्ये अधिकृत आम्ही आज आंदोलन काल केलं. त्याच्यामध्ये आमची हीच विनंती आहे की कारण काय होतं की शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयाचे खूप मोठं असं काहीतरी खूप मोठं नुकसान झाले किंवा काहीतरी केले. आंदोलकांची भावना निश्चितरित्या ते भावना विवश झाली किंवा त्यांचा कोल गेला किंवा गेटला हे करताना काच फुटली. बाकी कुठेही शक्यतो काही जिल्हाधिकारी कार्यालयाचं नुकसान झालं नाही. तुझ्या प्रमाणामध्ये बाहेर मेसेज गेला तो चुकीचा जाऊ नये आणि त्याचे आयोजक या नात्याने आमची ती जबाबदारी आहे आणि आम्ही ती जबाबदारी पूर्ण करू. त्यामुळे गिरी यांनी जे काय राज्यभर जी काही याचिका दाखल केली त्याच्याशी खर तर राज्यातले कुठलेच आंदोलन आंदोलन करते हे तुम्हालाही माहिती आहे. 58 वर्ष ज्यांनी शांततेत काढले त्याचा कुठेही उद्देश नाहीये की या राज्यातली कायदा व सुव्यवस्था बिघडावी. आमच्या लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगितलेले सरकारने शांततेचे मोर्चे पाहिले आणि सरकारने विध्वंसक परिस्थिती पाहिली राज्यातली. त्यामुळे आता यापुढे महाराष्ट्राचं जे होणारं नुकसान आहे ते आम्हाला टाळायचं आमची सुद्धा तीच भावना आहे. हे शांततेने आणि परंतु लोकशाहीच्या मार्गाने आम्ही पुढे सुद्धा आंदोलन चालू ठेवू.